ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, गुड आफ्टरनून. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. देशभरातील आणि राज्यातील महत्त्वाच्या बातम्या सह्याद्री बुलेटिनमध्ये पाहूयात. अमेरिकेतील प्रसिद्ध मॅगझिन टाईमने जगातील 100 प्रभावी व्यक्तिमत्वांची सूची जारी केली आहे. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे. पीएम मोदी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह सामील करण्यात आलंय. या यादीत सामील भारतीयांमध्ये बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना, गुगलचे सीईओ सुंदर पिचई, एचआयव्हीवर संशोधन करणारे रवींदर गुप्ता आणि शाहीन बाग आंदोलनातील सहभागी बिल्किस यांचीही नावे आहेत. देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशा परिस्थितीत आता कोरोनावरील लसीवर सर्वांचं लक्ष लागून आहे. देशात कोरोनावरील लस विकसित करण्यावर युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, परंतु कोरोनावरील कोणत्या लसीला परवानगी देण्यात येईल याबाबत इंडियन काउन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्चनं महत्वाची माहिती दिली आहे. श्वसनाचा विकार असलेल्यांवर कोणतीही लस 100% प्रभावी ठरेल अशी विकसित झालेली नाही, तर 50% ते 100% प्रभावी ठरणाऱ्या कोरोनाच्या लसीच्या वापराला मंजुरी दिली जाऊ शकते असं आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी सांगितलंय. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रगच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली आहेत. सुशांतची मॅनेजर जया सहाच्या चौकशी दरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलंय. करिश्मा सोबतच टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांना सुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त या प्रकरणी दिया मिर्झाचंही नाव समोर आलं होतं. दरम्यान आता या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव येणं बाकी असल्याचा मिश्किल टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्यातील विद्यापीठांना शैक्षणिक वर्ष 18 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश दिलेत. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षांचे निकाल विद्यापीठांकडून जाहीर झाल्यावर पुढील 15 दिवसांत पदव्युत्तर पदवीची प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत असून राज्यातील विद्यापीठे महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवीचे शैक्षणिक वर्ष 18 नोव्हेंबरपासून सुरू होण्याबाबत साशंकताच आहे. परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये 50 बेडची व्यवस्था असलेल्या मानवत कोरोना उपचार केंद्राचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मानवतचे डॉक्टर नरेंद्र वर्मा यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी मानवतचे तहसीलदार डी फुपाटे, अंकुश लाड व पोलीस निरीक्षक उमेश पाटील उपस्थित होते. सह्याद्री बुलेटिनमध्ये अन्य महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच आहे. तो तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची जीवन वाहिनीवर परिणाम होऊन रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. पावसाच्या परिणामामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. जवळजवळ तासभर होऊन सुद्धा मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल आली नसल्यानं रेल्वेच्या पुलावरती प्रवाशांची गर्दी पाहायला मिळतीय. कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या जात नाहीयेत, त्यामुळे डोंबिवलीमधील प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे. कोरोना महामारीच्या काळात केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात वंदे भारत अभियान चालवण्यात आले होते. त्यावेळी ठाणे जिल्हा उल्हासनगर येथील नगर भूमापण विभागात नगर भूमापण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले जयसिंग राठोड यांची शासनाने फ्लाईट नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. वंदे भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते जयसिंग राठोड यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आल्यानं त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. औरंगाबादमधील वाळूज गावात पती पत्नीमध्ये किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोघांचे नातेवाईक हे आपापसात भिडल्याची घटना वाळूजला घडली आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून वाळूज पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे जिल्हा उल्हासनगर शहरात भाजपच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शहरात भाजपच्या वतीने सेवा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली 4 नंबर विभागात वृक्षारोपण करण्यात आलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सेवा सप्ताह दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातोय. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये वृक्षारोपण करून जन्मदिन साजरा करण्यात येतोय. कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती, परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालंय. कल्याण डोंबिवलीतील एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. या महत्त्वपूर्ण बातम्यांसह सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स.